आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो नशीब, निदान तू तरी आमचा फोन उचलला, नाही तर आता डायरेक्ट पोलिसांना पाठवलं असतं घरी. तुझ्या नवऱ्याला सांग की माझे पैसे मला हवेत. मला माहितीये तो फोन बंद करून घरातच दडून बसलाय. पैसे द्यायला जर तो आला नाही ना तर मीच घरात येऊन पैसे घेऊन जाईन. हे बघा, तुम्ही कोण आहात ते मला माहित नाही, पण तुमचे पैसे तुम्हाला नक्की मिळतील. आम्ही कुठे पळून नाही जाणार. हे बघा, आम्ही व्यवहार करताना एका माणसाने आम्हाला फसवलं म्हणून आमच्यावर ही परिस्थिती आलेली. हा, आणि पैसे मागताना भाषेच्या मर्यादेचं भान ठेवून बोलायचं एवढंही कळत नाही. ओबी ओबी, अगं कुणाशी बोलतेस? फोन ठेव तू. अगं कुणाला उलट उत्तर देऊ नकोस, खूप डेंजर माणसं आहे. तू फोन ठेव. हो थांबा, मी बोलते ना त्यांच्याशी, घाबरू नका. थांबा. घाबरला ना तुझा नवरा? त्याला म्हणाव ही भीती घालवायची असेल तर एकच उपाय, तो म्हणजे आमचे पैसे परत देणे. मला सांग की घरात येऊन पैसे घेऊन जाऊ. तुम्ही हिम्मत करून आमच्या घरी येऊन तर दाखवा, मग मी बघते. काय करतेस तू? अगं ते खरंच घरी येतील, ते तुला माहित नाही कशी माणसं आहेत ती. हो कोणी येणार नाहीये. ही अशी माणसं असतात ना, ती समोरचा माणूस संकटात आहे म्हटल्यावर ते आणखीन धमक्या देतात, आणि समोर बाई बोलते हे बघून तर त्यांना आणखीन शेव येतो, आवाज वाढवतात. पण अशा वेळी जर आपण आवाज वाढवला ना तर ही माणसं गप्प बसतात. खरं तर हीच माणसं जास्त भित्री असतात, त्यामुळे तुम्ही घाबरू नका. आम्ही असं नाही आहे काही. ग दार बंद कर. अरे हो करते करते. काय करताय? घाबरू नको राजा, घाबरू नको, मी करते. नाही काय करू मी याचा आता. तू कशाला फोन उचललास? हा केला राजा. हिला समजव ना समीर, काही होणार नाहीये, आम्ही आहोत. काय गरज होती हे सगळं बोलायची? बघ ती माणसं आली माझ्याकडनं पैसे घेणार, मला मारतील आता. काय करताय समीर? भाऊजी. अरे आकाश, बरं झालं बाबा आलास. ये वेळेवर आलास रे. अगदी दार का बंद होत आहे? किती वेळ झाला ठोकतोय मी? उघडलं का नाही कोणी? ठीक आहे ना सगळं? काय कुठलं काय ठीक बाबा? सगळं ठीक आहे, काही नाही, सहज बंद केलं होतं. या ना तुम्ही, बसा. या 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 ये 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 बस ये बस. भाऊजी तुम्ही सहज आलात ना? नाही सहज नाही, मी तू कॉल करून सांगितलंस की तू क्लासला येऊ शकत नाही, तब्येत थोडी खराब आहे. अशोक काकांना काळजी वाटत होती तुझी, ते म्हणाले की जा जाऊन बघून या सगळं ठीक आहे ना, म्हणून आलो मी. बाबा पण ना उगाच काळजी करत बसतात. बरं तुम्ही बसा, मी चहा करते. दादा कसा आहेस तू? बरा आहे मी. हो तू रतन सापडलं पाहिजे. तो सापडला ना की सगळे प्रॉब्लेम संपतील. हो सगळे प्रॉब्लेम संपतील. तो सापडला पाहिजे. दादा तू नको काळजी करू त्याची. कुठे जाणार आहे तो रतन? भेटेल आपल्याला आणि तुझे पैसे पण परत मिळतील. हा तू नको काळजी करूस. दादा त्याशिवाय दुसरा काही प्रॉब्लेम आहे का? भाऊजी हे का? अहो कसला प्रॉब्लेम? काहीच नाही. ठीक आहे मग,
मी निघतो आता. अरे अहो थांबा ना, चहा ठेवलाय. नाही नको, मी चहा घेत राहिलो तर क्लासला जायला उशीर होईल परत. दादा काजी मला कशाला अडवलं, मी त्याला सांगितलं असत ना. माझा लेख आहे ना बाई, तो त्या घरचा मुलगा आहे ना, त्याला कळायला नको. हो सांगितलं असत, पण त्यांचा त्यांचा संसार सुरू झालाय आता, त्यात मुक्ता दोन जीवांची आहे. हे त्यांना सांगितलं ना तर उगाच टेन्शन घेत बसतील दोघं. आणि आकाश भाऊजींनी इथला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेतला ना तर मुक्ताकडे दुर्लक्ष होईल, म्हणून नाही सांगितलं मी. साहेब ह्या प्रकरणात सगळ्यांचीच फरफड नको ना व्हायला. कोणा एकाचा तरी संसार मार्गी लागू दे, हा विचार करून मी नाही सांगितलं. बघा तुम्हाला हवं असेल तर सांगेन मी त्यांना. सांगू का? नाही राहू दे. अरे आकाश भाऊजी कसे आहेत? बरं आहे, तू कसं आहेस? बस ठीक. मी घरी जाऊन आलो आता. सगळं ठीक आहे ना घरी? नाही म्हणजे मला असं जाणवलं की काहीतरी सुरू आहे. म्हणजे तुला कोणी काही सांगितलं नाही का? नाही काही बोललं नाही कोणी. खर तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आकाश. काय झालं? आपल्याला हे राहतं घर सोडावं लागणार. काय? पण का? अरे तो लाली मावशीचा भाचा, काय त्याचं नाव? सोमनाथ. हो सोमनाथ. त्याची या घराला घेऊन केस सुरू होती ना, ती केस तो जिंकलाय आणि त्यामुळे हे घर सोडावं लागणार आहे. त्यात समीर दादाने बिझनेस करताना वेगवेगळ्या माणसांकडून पैसे घेतले होते, ती माणसं आता मागे लागली आहेत, पैसे परत करा पैसे परत करा. समीर दादा आणि ओबी सगळ्या बाजूंनी अडकलेत आकाश. भाऊजी एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय घरामध्ये, पण मला कुणीच काही सांगितलं नाही. आई काही बोलली नाही, ओबी वहिनीने काही सांगितलं नाही. बरं मी दादालाही विचारलं, दादा काही झालंय का, काही प्रॉब्लेम आहे का? तर त्यानेही काही सांगितलं नाही. त्यालाही नाही वाटलं की मला सांगावं. कुठल्या तोंडाने सांगणार आकाश? ज्या घरातून तो तुला चालताव म्हणाला होता तेच घर आता त्यालाही सोडावं लागणार आहे. मग कसं बोलणार तो तुझ्याशी? आणि राहिला प्रश्न ओबीचा, तर तिलाही वाटलं असेल की या सगळ्या गोष्टींचं टेन्शन तू घेऊ नयेस.